राहुल रेगे नाना कुडाळकर ही सलामीची बिन्नीची जोडी ओपनिंग पेअर आपण पाहतायत। हा सामना एक षटकांचा राहील, पॉवर प्ले हा या षटकामध्ये ग्राह्य धरला जाईल नाही याची आपण नोंद घ्या। राहुल नाना कुडाळकर सलामीची बिन्नीची जोडी आणि राजन गाठवळ गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असेल। एक महत्त्वपूर्ण षटक, एका षटकाचा सामना, राजन गाठवळ एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच आपण पाहतायत। विजय केरवडा असो, सिंहगर्जना केरवडा, हे दोन संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संघ आणि त्या संघामध्ये हे बरेचसे केरवड्यातील संघ आणि केरवड्यातील बरेचसे खेळाडू या मैदानावरती बऱ्याच वर्षांनी आपण पाहतायत। यभी कट केलाय चेंडू, शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे। एकच धाव, एका धावाने संघाचा श्रीगणेश झाला। धावपलकावर धावसंख्या एक धावा ही धावपलकावर। नाना कुडाळकर या संघाची धावपलकावर धावसंख्या एक धावा। पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होते आपण पाहतायत। सुंदर अशी स्पर्धा, एक अभिमानाची आणि एक सन्मानाची स्पर्धा आपण पाहतायत। सिंधुदुर्ग जिल्हा हौशी आणि वेंगुर्ला तालुका हौशी आयोजित ही स्पर्धा 45+ 50+ 55+ अशा वयोगटातील ही स्पर्धा। काहीसे जुने जाणते खेळाडू, काहीसे लेजंड खेळाडू या स्पर्धेमध्ये आपण पाहिले। एका चेंडूचा खेळ समाप्त होते, धावपलकावर धावसंख्या एक धावा। धावपलकावर राहुल आणि नाना कुडाळकर ही सलामीची बिन्नीची जोडी आपण पाहतायत नाना कुडाळकर या संघाकडून। यावेळी चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, चेंडूला पुश केलंय, हलक्या हाताने ढकललाय चेंडूला। डीप वाईडी श्लोंग आपला क्षेत्ररक्षक राजीव पेंडणेकर येतोय आणि ही दोन धावा धावपलकावर नक्कीच आपण पाहतायत। आणि दुहेरी धावसंख्येने धावपलक हे परावर्तित होते, धावपलकावर तीन धावा। धावपलकावर पहिलं षटक आणि हे अंतिम षटक असेल या मॅचसाठी। राजन गाठवळ क्रिकेटचा बराचसा अनुभव, तर एका बाजूने आपण पाहतायत वेंगुर्ल्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेत आपण पाहिले। प्रमोद भोवर असो, संजा फर्नांडिस असो, राजीव भोने, राजीव भोनेचं एक वैशिष्ट्य आहे की क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत त्याचं नाव पूर्वी 90 दशकामध्ये 2000 दशकामध्ये नाव घ्यायचा कुठलाही समालोचक, ते राजीव भोने। यावेळी ऑनसाईडला पूल केला होता चेंडूला, ऑन द राईसचा फटका, दोन धावा येईल आणि या दोन धावेने धावपलक हे परावर्तित झाले। धावपलकावर धावसंख्या 5 धावा। धावपलकावर सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतायत। व या मॅचकडे तर नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे नक्कीच सर असेल, सूत्रसंचालन असो, कॉमेंट्री असो, सन्माननीय वैभव खानोलकर पण उपस्थित आहे। आपण नक्कीच त्यांच्याकडून सुद्धा दोन शब्द या स्पर्धेबद्दल ऐकूया, समालोचन पण ऐकूया। कारण नाट्यक्षेत्र दशावतार असो, प्रत्येक दशावताराचा इंटरव्ह्यू आपण पाहिला असेल यांच्या वतीने, ते आमचे वैभव खानोलकर सर इथं उपस्थित आहे, त्यांचं पण सरचे स्वागत करूया। पहिला गडी बाद होतोय धावपलकावर धावसंख्या 5 या धावसंख्येवर। न्यू बॅट्समन बाळकृष्ण मेस्त्री न्यू बॅटर, धावपलकावर धावसंख्या 5 धावा एका गडीच्या मोबदल्यात। सुपर ओव्हर हा सामना आपण पाहतायत, कारण एका षटकाचा सामना आहे। नक्कीच एक महत्त्वपूर्ण सामना, करो या मरो, जिंकू किंवा मरू, एक महत्त्वपूर्ण लाखाचे 12,000 करणारा सामना दोन्ही संघासाठी। कारण संघर्ष तुम्हाला या मॅचमध्ये करावा लागेल। सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतायत, सिंधुदुर्ग जिल्हा हौशी आणि वेंगुर्ला तालुका हौशी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतायत। SPL फुलर लेनचा चेंडू समोर खेळलाय, बॅक टू द बॉलरच्या डोक्यावरून चेंडू जातोय, जवळजवळ चेंडू सीमा रेषा लगत पोहोचतोय डीप वाईडिश लॉंग ऑफला। क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धावसंख्येने वळली आणि 2 धावेने 7 धावा। 7 धावा आणि 7 नंबर महेंद्रसिंग धोनी, जर्सी क्रमांक 7 धावा। आणि सर्वांचा आवडता खेळाडू क्रिस्टियो रोनाल्डो, जर्सी क्रमांक 7। आठवड्याचे वार पण 7 असतात आणि लग्नाचे फेरे 7 असतात आणि इंद्रधनुचे कलर पण 7 असतात, तशी तुमची आमची 7 या स्पर्धेसाठी 7 धावा। फुलर लेनचा चेंडू लॉफ्टेड फटका, चेंडू हवेमध्ये, यावेळी नो मॅन्स लँड मध्ये
एक धाव पूर्ण केली, एकेरी धावसंख्येचे पावलं ही जोखमीच्या दुहेरी धावसंख्येकडे वळता आणि नक्कीच ही धोक्याची घंटा असेल। धावचीच्या स्वरूपात फलंदाज हे माघारी परततायत, खराब कॉल होता, काही अस्तित्वात ही नव्हती धावा, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, नक्कीच फलंदाजाला धोक्याची घंटा वाजवतोय आणि दुसरा फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात। धावफलकावर धावसंख्या 8 धावा, षटक समाप्त होते। तर एका षटकाचा खेळ समाप्त होते 8 धावा धावफलकावर, 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावांचा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये, 9 धावांचा पाठलाग करावा लागेल ते सुनील पेंडेकर या संघाला, 9 धावांचा पाठलाग एक मापक आव्हान आहे। या पाठलागाचा रोक नक्कीच बचाव करेल का नाना कुडाळकर संघ, 9 धावा डिपेंड करेल का हे पाहायचं आहे। याबद्दल सुद्धा आपल्या सगळ्यांचं कौतुक, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की पहिलं अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलन जे आहे ते वेंगुर्ल्या नगरीत होत आहे 15 डिसेंबर आणि 16 डिसेंबर साईमंगल कार्यालयामध्ये। आपण सगळ्यांनी या दशावतारी अखिल भारतीय दशावतारी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून या कलावंतांना एक आधार देण्यासाठी यावं। अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद आणि संशोधन संस्था आणि वेटा प्रतिष्ठान तुळस यांच्या वतीनं हे आयोजन आहे। आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आपण मला व्यक्त होण्याची संधी दिली याबद्दल आभार व्यक्त करतो। आपल्या सगळ्यांना सादरीकरणासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी सांगतो, त्याचबरोबर संतोष मरे सर यांच्याकडे मी समालोचनाकडे पुढे दुरा सांभाळतो। या ठिकाणी आमचे शिक्षक आहेत वायंगणकर सर, त्यांचंही या ठिकाणी मी त्यांनाही या ठिकाणी मी वंदन करतो। धन्यवाद, धन्यवाद सर खांदोलकर सर। नक्कीच आपण आपली लोककला दशावतार या नाट्य संमेलनाचं नक्कीच आपण आस्वाद घ्या। व या मॅचकडे धावफलकावर धावसंख्या प्रथम फलंदाजी करतोय तो सुनील पेंडेकर संघ, या संघाला 9 धावांचं हे टार्गेट असेल, 9 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल सुनील पेंडेकर या संघाला। राजू बोने आणि त्याला साथ देण्यासाठी दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राइक एंडसाठी अभय, अभय हे ऑन साइडला अक्रॉस द लाईन केलेला फटका आणि नक्कीच राजू बोनेसाठी डीप फाइनल क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन होतं, क्षेत्ररक्षक तैनात होता, त्यामुळे एकच धावी असेल, एका धावेने ऑफ द मार्क आपलं खातं उघडतोय। संघाचा श्रीगणेशा होतोय राजीव बोनेच्या बॅटमधून एक धाव, धावपलकावर धावसंख्या 1 धावा 9 या धावसंख्येचा पाठलाग करताना सुनील पेंडेकर हा संघ। गोलंदाज सज्ज होईल रिजवान शेख राईट आर्म ओव्हर द विकेट, महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघासाठी, करो या मरो जिंकू किंवा मरू, लाखाचे 12,000 करणारा हा सामना दोन्ही संघासाठी। पुलर लेनचा चेंडू नक्कीच काहीच पाहिजेच लेग बिफोरचं अपील झालं होतं, या अपीलमध्ये उत्साह जास्त होता पण आत्मविश्वास कमी होता आणि पंचांचा निर्णय आला आहे लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव। खरंच LB लेग बिफोरचं अपील या स्पर्धेमध्ये ग्राह्य नाही,
त्यामुळे लेगबायच्या स्वरूपात एक धाव आली. धावफलकावर धाव संख्या ही दोन धावा नऊ या धाव संख्येचा पाठलाग करताना सुनील पेंडणेकर हा संघ पुढील चेंडू रिजवान शेख राईट ऑफ द विकेट अक्रॉस द लाईन शपल होऊन घ्यायचा प्रयत्न. चेंडूचा जवळजवळ प्रवास होतोय डीप लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येईल. चेंडूची फेक ही बऱ्याच विलंबाने झाली. तोपर्यंत दोन धावा या पूर्ण केल्या जात आहेत. सुरेख अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. आणि जर रनिंग बिटवीन द विकेट असो क्षेत्ररक्षण असो तर राजू भोने यांच्या बाबतीत बोलायचं असेल तर सुंदर एफर्ट आपण पाहतायत बऱ्याच वेळा. धावपलकावर धावसंख्या चार धावा. धावपलकावर नक्कीच कौतुक करावं लागेल. या स्पर्धेचं सुंदरसं आयोजन आपण पाहतायत. सिंधुदुर्ग तसेच वेंगुर्ला तालुका हौशी यांच्या वतीने सुंदरसं आयोजन आपण पाहतायत. अहोरात्र मेहनत केली या पूर्ण मंडळाने पूर्ण पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेसाठी. त्यामुळे ही स्पर्धा आम्हाला पाहता आली आणि सुंदरसं आम्ही पण एक या स्पर्धेत चांगली स्पर्धा आहे आणि आम्हाला पण समालोचन करण्याची संधी भेटली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद आमचे मित्र संजय फर्नांडिस असो आपलं खूप खूप धन्यवाद या स्पर्धेमध्ये आम्हाला एक समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल. नक्कीच पाहिजेच्या स्वरूपात ही एक धाव आणि एका धावेने धावपलकावर धावसंख्या पाच धावा. धावपलकावर नऊ धावांचं मापक आव्हान आहे. दोन चेंडू आणि चार धावा हे समीकरण. दोन चेंडू आणि चार धावांचं समीकरण आहे या मॅचमध्ये सुनील पेंडणेकर या संघाला. दोन चेंडू चार धावा. नक्कीच एक महत्त्वपूर्ण सामना. नाना कुडाळकर संघ एक तुल्यबळ संघ नक्कीच आम्हाला दिसतायत शॉर्ट मिड ऑफला. राजू भालेकर नक्कीच या संघामध्ये प्रतिनिधित्व करतायत. जो ब्रँड आहे मयूर स्पोर्ट, मयूर स्पोर्ट संघाचे सर्वे सर्वा राजू भालेकर या संघामध्ये दिसतायत. नाना कुडाळकर या संघामध्ये. धावपलकावर धावसंख्या सात धावा. एक चेंडू आणि दोन धावा. अतिशय रोमहर्षक अतितटीचा सामना. एक चेंडू आणि दोन धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. तुम्हाला विनंती आहे कंपल्सरी चेसिंग. एक चेंडू दोन धावा तुम्हाला जिंकण्यासाठी काढाव्यात लागतील. एक चेंडू आणि दोन धावा कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेस करावं लागतील तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर. एक चेंडू मध्ये दोन धावा करावे लागतील. गोलंदाज सज्ज होतोय रिजवान शेख. एक चेंडू दोन धावा. अतितडीचा रोमहर्षक सामना. प्रेक्षकांची मने जिंकतोय पण खेळाडूंच्या काळजाचे ठोके वाढवतो सामना. हाय वोल्टेजचा सामना. ज्या प्रेक्षकांना खेळाडूंना क्रीडाप्रेमींना हृदयविकाराचा आजार असेल तर सामना पाहू नका. एक चेंडू आणि दोन धावा. ओड शॉट गॅप गॅप पाहिलं. ओड शॉट चौकार. सो ब्युटिफुल सो एलिगेंट सो लुकिंग लाईक अ वाव व्हॉट अ शॉट. फिनिश केलाय सामना चौकार आणि सामना संपवून टाकला. ऑड अ शॉट चौकार आणि सामना विजयी होतोय. सुनील पेंडणेकर संघ या मॅच मध्ये विजयी होतोय. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले.